आणि यानंतर बातमी ती म्हणजे खासदार नवनीत राणा आज नागपूरच्या रामनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार आहेत. हनुमान चालीसेवरून शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं नवनीत राणा यांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज नवनीत राणा यांचा नागपूरला हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आहे. अशात राष्ट्रवादी देखील महागाईच्या विरोधात याच मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार आहे. त्यामुळे आज नवनीत राणा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर राणा दाम्पत्याला रामनगरमधील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी देताना त्यांना काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहले नागपूरहून आपल्यासोबत आहेत. तुषार, आता राणा दाम्पत्याचं हनुमान चालीसा पठण नागपुरात होणार आहे हनुमान मंदिरात, आणि याच ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आज हनुमान चालीसा पठण करणार आहेत. दोन्ही म्हणजे राणा दाम्पत्य आणि त्यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोन्ही आमने सामने असणार की दोघांना वेगळ्या वेळा दिलेल्या आहेत, कारण पोलिसांनी काही अटी शर्ती सुद्धा लादल्याचं कळतंय, त्या नेमक्या काय आहेत? स्वाती, निश्चितच राणा दाम्पत्य आणि हनुमान चालीसांवर जो काही वाद झाला त्याचा पहिला अंक आपल्याला काही दिवसाआधी मुंबईमध्ये पाहायला मिळाला होता, त्याचा दुसरा अंक आज नागपूरमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडनं सुनियोजित पद्धतीने कोणताही वाद होणार नाही, दोन पक्षामध्ये आमनासमोर येऊन ते वाद करणाऱ्याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. जर का आपण बघितलं तर माझ्या पाठीमागे जे नागपूरचं पश्चिमेश्वर हनुमान मंदिर आहे, याच मंदिरामध्ये ठीक 12 वाजता राष्ट्रवादीच्या वतीने हनुमान चालीसा व सुंदरकांड याचं पठण केलं जाणार आहे. आणि त्याच नंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना देखील हनुमान चालीसा म्हणण्याची इथे परवानगी देण्यात आली, म्हणजे पोलीस प्रशासनाने ती परवानगी दिली, कारण की मंदिर प्रशासनाने तर त्यांचं असं म्हणणं आहे की मंदिर सर्वांसाठी उघडं आहे, त्यामुळे त्याची परवानगीची गरज नाही. जर का तुम्ही बघितलं आज शनिवार आहे, सकाळपासून इथे भक्तांची गर्दी पाहायला मिळतात. नागपूरचं पश्चिमेश्वर हनुमान मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे, आणि महत्त्वाची गोष्ट की मोठ्या संख्येने इथे भक्त रोज दर्शनाला येत असतात. आता नवनीत राणा यांनी हेच मंदिर का निवडलं याबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. सोबतच नवनीत राणा यांचा कार्यक्रम होत असताना राष्ट्रवादीने देखील नेमकं त्याच दिवशी कार्यक्रम ठेवलेला आहे. तर मंदिरचे प्रशासक किंवा जे अध्यक्ष आहे रवी वाघमारे, आपण त्यांना विचारूया की परवानगी त्यांच्याकडनं घेतली गेली का आणि काय त्यांची भूमिका आहे, तुमची काय सध्या भूमिका आहे? रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या हनुमान चालीसा पठणाबद्दल आम्हाला मीडियामधनं कळलं, आणि शनिवार आहे, दिवसभर देव उघडं असतं, त्याच्यामुळे इथे येऊन भक्तीनी आणि आस्थेनी कोणी हनुमान चालीसा पठण करण्याकरता परवानगीची गरज नाही. फक्त कोणताही राजकीय कार्यक्रम घेऊ नये, नारेबाजी करू नये आणि मंदिराच्या पावित्र्याला बोट लागू नये, एवढी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली. जेव्हा दोन्ही पक्षासोबत तुम्ही चर्चा केली तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं, एकाच वेळी दोन्ही पक्ष का त्यांनी ही जागा निवडली? नाही, याच्यात दुनेश्वर पेठेचं असं बोलणं झालं की तो 21 तारखेला कार्यक्रम घेणार होता, पण 21 तो मुंबईला असल्यामुळे त्याचा कार्यक्रम देखील त्यांनी आज घेतला, आणि दोन्ही कार्यक्रम योगायोगाने एकत्र आले असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वेळा देखील त्यांच्या ज्या आहेत त्या दुपारच्या आहेत, कारण दिवसभर इथे भक्तांची गर्दी असते, त्यामुळे त्यांनी दुपारी 12 ते 2 सुंदरकांड ठेवलं आहे ते ग्राउंडमध्ये घेणार आहेत. आणि यांचा हनुमान चालीसा पठण जे 15 मिनिटाचा कार्यक्रम आहे तो मंदिरात, कारण मंदिरापुढे त्यांना हनुमान चालीसा पठण करायचं आहे, त्याच्यामुळे दोन्ही यांच्याशी मी बोललो, दोन्ही आमचे चांगले परिचयातले लोक आहे, त्याच्यामुळे इथे काही वाद होणार नाही अशी आम्हाला आशा आहे. आपण जर का बघितलं तर बाजूला पोलिसांचा ताफा देखील पाहायला मिळतंय, सगळ्यापासून इथे पोलीस देखील आलेले आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की राणा समर्थकांनी शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे होल्डिंग्स लावलेले आहे, कारण की जो वाद मुंबईला उफाळला होता त्यानंतर पहिल्यांदा राणा दाम्पत्य हे विदर्भामध्ये येत आहे, नागपूरमध्ये येत आहे. आज साधारण 12:30 सुमारामध्ये ते नागपूर विमानतळावर दाखल होणार आहे, आणि त्यानंतर मग ते थेट इथे या पश्चिमेश्वर हनुमान मंदिरामध्ये येणार आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की जर का वेगवेगळे जे प्रश्न उपस्थित केले जात आहे, आता राष्ट्रवादीने तर काल आव्हानच केलं होतं रवी राणा यांना की आम्ही पण हनुमान चालीसा म्हणतो, त्यांनी देखील मुखपाठ हनुमान चालीसा म्हणून दाखवावं, पुस्तक वाचून हनुमान चालीसा म्हणून नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जे काल आव्हान रवी राणा आणि नवनीत राणा यांना केलं, तर ते आव्हानाचं काय होतं हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. पण राणा दाम्पत्य आणि हनुमान चालीसावरनं जो संघर्ष मुंबईमध्ये पाहायला मिळाला त्याचा दुसरा अंक आज नागपूरमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नक्कीच, आणि त्यामुळे नागपूरमधल्या या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.